कितली वर्स जाली तुमकां ह्या पंचायतीन आसा? एक वर्स 9 महिने आनी फक्त 3 महिने 2 वर्सां. हे इलिगल स्ट्रक्चर केन्नाच्यान आसा हांगासर? ऑलमोस्ट 20 वर्सां जातली. ऑलमोस्ट 20 वर्सां जाली. हांव पंच मेंबर कोण तुमकां हें खबर नाशिल्ली? तुमी कितली वर्सां निवडून आसा? 2007 आतां 2007 आनी 2020 जाली सो तुमकां खबर नाशिल्ली हें बाबा इल्ली आसा म्हणून. ना ना आयका, कोणें कंप्लेन जायी तुमकां दिवपाक इल्लीगल जर तुमच्या गांवांत? 2005 ते एक्सेप्ट करूंक ना. इतली व्हडली ना. आतां तुमी अशें स्क्रॅप आहा जर फाल्यां अशेंच आनीक दोन जाले जाल्यार तुमकां खबर आसचें ना. सो नाव यू आर हियर फ्रॉम 2007 ऑनवर्ड. आयज कितली आली? 13-14 वर्सां जाली तुमकां. ना म्हणजे एक टर्म हांव नाशिल्लो 2012 नंतर हांव दुसऱ्या वॉर्डार. हय, पूण आतां जर तुमी आसा जाल्यार ही कंप्लेन घातली पळय तेन्ना तुमी हांगासर इन्स्पेक्शन बीन केलें? ना, जेन्ना एक कितें आसता सेक्रेटरीक जेन्ना लेटर वयता न्हू तुमकां लेटरूच जाय तेज्या शिवाय तुमी गांव तुमचो पळोवंक शकना अशें कितें आसा? आमची ना, म्हाजे तुका म्हाका एक आन्सर दिया न्हू. जेन्ना कंप्लेन येतली तेन्ना तुमी एक्शन घेतले गांवान. फाल्यां अशे कितले जाण हांगासर येतले आनी आपली बस्ती करतले, तुमची कांयच एक्शन ना. सो बींग अ गव्हर्मेंट सर्वंट तुमी फक्त बसपाकूच येयले हांगासर भितर ऑफिसांनी? तेजेर हांव स्पश्टीकरण करता तुमकां सांगता. एज अ सेक्रेटरी म्हणून आमी पंचायतीचे जे आमचे एक्ट आसा, पंचायत एक्ट आसा, ताका बांदील आसा, कळ्ळें? आनी अकॉर्डींग टू दॅट आमकां वयचें पडटा. एज अ सेक्रेटरी म्हणून हांव डायरेक्टली कोणालें एक्शन घेयना. कसलेय हेजेर आमकां जेन्ना कंप्लेन येता पळय न्ही, ती मिटींगे वयता. आतां सेक्शन 64 जे हितून सरपंचाक पावर दिल्ले आसा, तितून ते कितें म्हणटा? जर कोणी अशें इलिगल आसत जाल्यार मिटींग जावचे पयली सरपंचाक करून ती स्टॉप करपाची. बरी सरपंच सरपंच येयला. तुमी सरपंच न्हू, तुमकां खबर नाशिल्लें हांगासर बाबा इतली वर्सां हें आसा म्हणून? तुमी केन्नाच्यान आसा? वर्स जावं ना. सो तुमी पंचाकूय विसरोंक ना बाबा हांगासर इल्लीगल बाबा कितें आतां? फाल्यां जर गांवकारांक जर कितें जाय हांगा करपाक, फाल्यां गांवकारांक तुमी रोखडी पोटां दाखयता बाबा तो पळय करता म्हणून थंयसर. आयज हांकां हें हांगासर फाल्यां हितून स्क्रॅपयार्ड मरे, फाल्यां हांगासर कितल्यो गाडयो चोरयो वयतल्यो आनी हांगासर डिसमँटलन जातल्यो. फाल्यां कोण रिस्पॉन्सिबल? तुमचीच गाडी वयतली. फाल्यां कोण रिस्पॉन्सिबल? खंय पुलीस स्टेशनाक कंप्लेन करतली? तुमची गाडी तुमकां मेळटल्यो? हे पार्ट 10 जाणांक 10 पार्ट चिकता काडून कोण रिस्पॉन्सिबल हेका? सारकें उलयता मरे हांव. पंच हांगा म्हाका एक सांगा, पूण हांव तुमकां उलयना. म्हजें नांव रोहन कलंगुटकार, आरजी मेंबर. अभी आप पंचायत को कितने साल से टैक्स पे कर रहे हो? प्लीज सर, एक काम कर आयका. ताणे पंचायती ना रिन्यूअल घेऊ ना त्यांच्यानी काय करू ना. फाल्यां हे अशेंच इल्लिगेलिटीज करून हांगासर कोणाक मर्डर करूंक वयतले जावं चोरेच्यो गाड्यो कितल्योच ना जातल्यो, फाल्यां तर रिस्पॉन्सिबल कोण? तुमी जबाबदारी घेता तेजी? तशें म्हणना सर, जबाबदारी हांव घेता न्ही. कसली घेता? तो ताका दिला तो कितें चोरी करता, कमारी करता, कितें चल्ला? आतां इतले 91 ना चोरी बिरी करता कितें? दुसरी गोश्ट म्हणजे सांगता, पहिली गोष्ट म्हणजे आता म्हजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि तू तुझे नाव किती? म्हणजे ना रोहन कलंगुटकार, आरजी मेंबर. आरजी मेंबर पण ऍप्लिकेशन पण घातला. ऍप्लिकेशन विरेश बोरकरांनी घातलेले असा, बट ऍज अ आरजी. ऐका मास्तर, हांव आता उलो न्ही, प्लीज उलय. विरेश बोरकरान घातला आणि त्याने आमकां सांगला की तुम्ही वचा, कळ्ळें तुका? सो आम्ही आरजी मेंबर रिप्रेझेंट केला. तू रिप्रेझेंट ताका? हय हय. बरं, दुसरी गोष्ट अशी सांगू शकता,
तू आता इंडिविजुअल आयला पळय तू माझ्या प्रॉपर्टीन एक इंडिविजुअल कंप्लेनंट म्हणून असा तू उलय बाकीचे कोण असा तांकां मातशें भायर रावंक बरें ना हांवच उलयता न्हू कितें भायर न्यू जी न्यूजाचे ते असो म्हाका लागना ते सोड ते सोड म्हणून प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे ट्रेसपास जाता अशें हांव म्हणटा म्हणून कंप्लेनंट असा तू कंप्लेन उलय ओके तू बाकीच्यांक भायर काड एज अ आरजी मेंबर आम्ही हांगा येयल्या वी आर आरजी मेंबर तुमकां पोवचें नासलें सारकें करता आमी सेक्रेटरी आसा हांगा पण आम्ही रोंडा कसे आता आम्ही वी आर कॉपरेटिंग तुम्ही इन्स्पेक्शन करतलो जे असं सपोर्ट करता इन्स्पेक्शन कर बट आम्ही तुम्हाला सांगू शकता सेक्युरिटी काम की सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आता ती चेक करा हा तुम्हाला सांगिना बट तुमकां एक पॉईंट सांगता तितूंतलो हांव की डिमॉलिशन हे 100% एज अ बाय द सुप्रीम कोर्ट कळ्ळें ऑर्डर जाय जाल्यार ती मागीर दिता पण तुमी पयली मिटिंगेन तुमचे फायनलायज जावपाक जाय तें पयली इन्स्पेक्शन करून गोपाल नोटीस लावले तुम्हाला लाता नोटीस दिल्या अशी आई वाचा ती नोटीस वेगळी नोटीस वेगळी पण आज हो जे आयला पण मुद्दो तो आरजे हो असा आरजे आणि हे हो मुद्दो ते मागीर तुमचे ते इन्स्पेक्शन करूया सध्या उलोवपाचो ना इन्स्पेक्शन तू चलयता कोंकणी कळटा न्ही हय कितले वर्स बंद चलय तूं 2007 तकरीबन 14 साल हो गए
इस 14 साल में अपने पंचायत का कुछ परमिशन वगैरह कुछ लिया क्या ये चलाने के लिए? नहीं दिए। 14 साल से पंचायत की मैं टैक्स भरता है तू नहीं, ये जो जगह है ना वो बोलता है ये जगह आपको यूज करने के लिए है, तो आप इधर 13-14 साल से ये चला रहे हैं 10 रुपया पंचायत को कुछ टैक्स भरता है नहीं भरता। ये जो इधर स्ट्रक्चर जो आपने इरेक्ट किया है उसका परमिशन लिया नहीं लिया, सब इलीगल बराबर इलीगल है ना, तो पंचायत जुरिडिक्शन में पंचायत के परमिशन के बिना कुछ कोई भी कुछ नहीं कर सकता, ये आपको मालूम है फिर भी आपने किया। बंद करने को बोला तो बंद करेगा नहीं, आपको जब नोटिस आया था ना उसी वक्त बंद करना था। बारह ही काम कर रहता ना, नहीं नहीं वो नोटिस तो इतना है ना फायर के लिए अंकित, तुमको नोटिस 2005 आ जाए ना आमी दूं ना ओके मुंडा का आमी दी दिया मुंडा का फायर इंस्पेक्शन के लिए है वो बता सिंह है कंस्ट्रक्शन केला विदाउट एनी परमिशन डिमोलिश करचे डायरेक्टली तेका परत हाँ तुका इलिगल आसा सांगता हाँ स्क्रेपाची आसा स्क्रेपाची एनजीटीची आसा वरत कळ्ळें तुका आनी ती तुमकां खबर आसचें ना की स्क्रेप यार्ड खंय आसूंक जाय अजून सेंट्रल गव्हर्मेंटानूच फायनलायज करूं ना खंय आसूंक जाय आतां स्क्रेप यार्ड आतां सद्याक खंय येवंक जायना एज पर हां जाल्यार तो हांगासर स्क्रेप यार्ड कशें येता मदीं विलेजीच्या घरां मदीं पहिली किती आसले आमच्या माहिती प्रमाणे किती पहिली हांगा सराउंडिंग कांयच नासले फक्त एक ओपन स्पेस आसले आनी भाड कशें आसले सुप्रीम कोर्ट ऑर्डरी प्रमाणे डायरेक्ट डिमोलिशनाक येता डेप्युटी कलेक्टर काय म्हणटा कलेक्टर काय म्हणटा हायकोर्टूय काय म्हणटा बिकॉज
तो फ्रंट डायरेक्ट करो तुम्ही डायरेक्ट आणि आम्ही तो ऑर्डरला दिया नो कलेक्टर गावनी बोललो की नाही आहे आणि पोलीस क्लिअरन्स कार्ड चेक केलाला खबर ना पोलीस क्लिअरन्स ना तुमका ऑर्डर झाला दाखवतो ऑर्डर नंबर प्रिंट करो समजले प्लस अनदर थिंग त्यांच्याने पोलीस क्लिअरन्स केला झाला विचारा पहिले अनदर अननोन पर्सन गावता फले रेप मर्डर जातले फले कोण रिस्पॉन्सिबल आहे का इशू द लेडी फले तिथे बिमो सरपंच फले ती एकली येतली फले तिथे कोण सेफ नाही आणू कोणी फॅमिली मेंबर्स तो नंबर सांगा नंबर चढ असतले ते दिसता खूप जण तुझ्या आपलं कितना टोटल कितना लोग रोहन टॉयलेट बिलेट टॉयलेट गया दिनची बाबे दिखा ये टॉयलेट है खोल के देखा और इसका ये कहाँ पे है टैंक कहाँ पे है सेप्टिक टैंक का किधर मारा है किसका इसका ये पानी कहाँ पे जाता है किसका ये टॉयलेट का पानी कहाँ पे जाता है यहाँ पे है और ये क्या है और ये इसका पानी कहाँ पे जाता है अंदर ही जाता है अंदर या बाहर छोड़ते है बाहर नहीं बाहर छोड़ने से जगह है ना कोई पानी बाहर नहीं जाता किसी को प्रॉब्लम नहीं है बाजू में बिल्डिंग है भाई प्रॉब्लम करके तो रहता है फुल स्टेप पे राजा
सगळी पण इथे ते शॉप आहे पण तिथूनच स्क्रॅप आहे तिथून काशींचं स्क्रॅप आहे पहिलं आम्ही काशी आहे इथून त्या इथून त्या शटरान ते कोणाचे ते पळय त्या शटरान या फक्त सगळं काशी भरल्या नंबर आपण त्या इथून सगळं काशी भरल्या तिथून काशी आ सगळं आणि तिथून काशी आ देऊ कोणाल्यो तिथून काशी आ सर हा ते ओपन करून दाखव म्हण सांग तिथून काशी आ त्या पहिल्या तिथून सगळं काशी भरल्या आमका खबर ना हो पार्ट हा म्हण पण फुल दाखव आमका लेट इट कम इन साइड कसं म्हणता अरे काय जातलं डॉक्युमेंटेशन परमिशन दिना घरा हा उतर असेल खुं असेल डॉक्युमेंट पण तुम्ही त्या बांधला आता त्या अटॅक असं तुमचं खबर असं नाही बेस्टी मारे कडकडी करपाक हे करपाक जायना किदें आसा क्लियरली करपाक तुमी सांगून सुद्दां जर तुमी हांगा रावनाक न्ही जाल्यार उपयोग तुमी सांग पळय म्हाका पंचायती कांयच कांय करना अशें ऑर्ड चालता तो रोहन तेंच्यानी बंगलो बांधला हेजो बंगलो आहा स्क्रॅपाचेर फाटल्या दिसान जर काशी आसल्यो सगळ्यो फूल काशी भरलेल्यो इम्पॉर्टंट आहा सेल करू शकता न्हू कोण तो परमिशन घेतली शॉपान न्हू मात्शे पेपर्स जाय न्हू इम्पॉर्टंट पेपर्स जाय आसूंक जाय आशिल्ले ना इन्स्पेक्ट अटॅच आहा न्हू ते सो अटॅच सेपरेट आसले बाबा अमको पार्ट ताका वेगळे आसा ओके हय हय माशेलान आसा माशेलान हय हय ओके हा तेच म्हटले कितले लॉस झाले 12,94,000 मागीर
उलो काशी सगलो स्क्रेप तो हांगा मशीन आहा म्हणून एका सेपरेट लागता मरे परमिशन तर काशी ब्रेसिंग करपाक आहा तेका परमिशन मशीन आहा तेजे मशीन आहा तेजे इन्स्पेक्शन करता ना हाँ लाओ हाँ शॉपा पळय आं ओपन केला हाँ इंडस्ट्री शेड घर ती पैसे चालू
पैसा प्रिंट होता है ना, पैसा कौन कर इलेक्ट्रिसिटी वर्षा तेने पे के पे करूँ ना सब रिकॉर्ड लॉस ऑफ रेवेन्यू तेजेर कंप्लेन जाता पंचायत डिफेंसा डिपार्टमेंट एन ओ सी फ्रॉम ऑल कितना लॉस जो सगन तो कितना लॉस जो तो टू थाउज वन रोहन 2001 एन ओ सी घेतलेली कळे ना एक्चुअली सर 2001 ही भोसले हल्ली पळय त्यांना एन ओ सी हल्ली जी आमकां दाखयली ना ना तेजीच हल्ली तेजे क्लॉज हल्ले डेप्युटी कलेक्टर मागीर सगळे ऑप्टेन फ्रॉम डेप्युटी कलेक्टर तीन पॉयंट हल्ले कळ्ळें फायराची तो मागीर त्यांना आमकां कितें सांगलेलो तो दिना कलेक्टर दिना आपूण कितें करूं सो तेन्ना तेणें कांय करूंक ना तुझे नाव शेखर मंडलूच काय आणि किती आसा शेखर मंडलूच मरे हा हॅलो आणि एक 10 मिनटान म्हणतो तुला हा मस्त एकदा सुरू केलं
ऑटो दिला आम्ही रोहन येते आम्ही एनक्लोज करून दिले गार्बेजा बद्दल एक हा रे रोहन आमचो प्रोजेक्ट त्यांचा पंचायतीचो मरे हय चालू आहा पाच जण म्हणजे ऑलरेडी थंय पोहे हले व्यायाम वाचून फार अवे फ्रॉम द विलेजर गवर्नमेंट
62 1 रोहन एक्चुअल हमें नोटिसीक बरयला तुका डॉक्यूमेंटान परमिशन घेन हंगा रहा पूण तूं हांगा ते दोनी हाडपाक फेल जाला तुका जेन्ना हांवें विचारलें की तुजे कडेन हेजे परमिशन डॉक्यूमेंट कितें आसा काय म्हणल्यार तूं ना म्हणलें येदे व्हडलें ह्यूज स्ट्रक्चर तुवें आतां हांगा बांदला कळ्ळें विदावट परमिशन ऑफ द पंचायतीक कांय टॅक्स ना कांय ना कांय ना कांय ना सगळें पंचायतीचो टॅक्स बुडोवन तुवें हें सगळें कितें केल्लें आसा कळ्ळें जेन्ना तुका विचारलें आनी जेणे कोणें कंप्लेन केली तेणें हें स्ट्रक्चर दाखयलें तेजे प्रमाणे आमी हांगा हो मेजरमेंट घेतला कळ्ळें आनी हांगा जी पळयल्यार ही सगळी इलिगलिटी दिसता आमकां कांयच आनी येना कळ्ळें आज सॅटिस्फॅक्शन आमच्या बरोबर हांगा आमचे होणकर आमचे डेप्युटी सरपंच जयेश जी नायक विरेश बोरकर म्हणून तेजे तूं आतां ताका रिप्रेजेंट करता हांगा बाबू रोहन कलंगूटकार आनी तेजे आरजी टीम बाकीची कळ्ळें तूं शेखर मंडल आमी हांगा जेन्ना आयले तेन्ना आमी पळयलें ड्युरींग द सॅटिस्फॅक्शन
ऑपोनंट तुवें हांगा एक व्हडलें स्ट्रक्चर बांदलेलें आसा कळ्ळें तुका स्ट्रक्चर म्हण कळ्ळें तुका कितें हेजें कितें बांदलो पळय न्ही तुवें हांगा तेका स्ट्रक्चर म्हणटा कळ्ळें तेजो स्केच हांगा एनएस केल्लो आसा वेर बाय इट इज ऑल्सो ऑब्जर्व डेट द प्रेसींग मशीन हॅज बीन इन्स्टॉल्ड इन रूम आर्टिस्ट रूम आसा तितून तुवें प्रेसींग मशीन हें तुका आतां हांगा आसा पळय तुमी हांव बीन तें हें करपाक लागलो जर द ओपोनंट फेल्ड टू प्रोड्यूस एनी डॉक्युमेंट इन रिस्पेक्ट टू सेट स्क्रेपयार्ड स्क्रेपयार्डाचे किंवां जें कंस्ट्रक्शन इरेक्शन केलां तेजे दोनी हेजे डॉक्युमेंट्स आमकां प्रोड्यूस करपाक फेल जाल्लो आसा एंड ऑल्सो एग्रीड डॅट नो परमिशन हॅज बीन टेकन टू ऑपरेट द सेम तुवें हें जो धंदो करता स्क्रेपयार्डाचो तो स्क्रेपयार्डाचो धंदो करपाक तुवें आमचे कांयच परमिशन घेवन आसा तुवें ओरडू सांगलां सांगलां न्ही सांगलां मरे सेक्रेटरीन सांगला तिचे तुका मान्य आसा मरे ओ पंचनामा आयज असो दिसांक आमी नोटीस दिले प्रमाणे आमी हांगा आयले सरपंच उन्नती नायक बाब संकेत आमोणकर ह्या वॉर्डाचो पंच मेंबर आनी हांव सुशांत नायक कळ्ळें इलिगल इरेक्शन प्लस कंस्ट्रक्शनूय आसता का कॅरीड आवट बाय श्री शेखर मंडल इन वॉर्ड नंबर 4 ऑरगांव हे चार वॉर्ड नंबर 4 तुवें हें काम केलां नेचर ऑफ कंस्ट्रक्शन इरेक्शन ऑफ स्ट्रक्चर ऑपरेटींग स्क्रेपयार्ड कळ्ळें बरोबर मरे वेदर न्यू कंस्ट्रक्शन रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंस्ट्रक्शन ऑफ एक्झिस्ट हांव आतां तुका हें न्यूय कंस्ट्रक्शन आतां न्यू कंस्ट्रक्शन म्हणचें पडटलें कारण तुवें पंचायती कितें कांयच परमिशन घेवन हें बांदपाक इल्लें 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 करून तुगेलो पयलीं जर समज जर एक इल्लो जागो आशिल्लो तुवें इल्लो इल्लो करून हांगच्यानच थंय पावयला कळ्ळें आमचे खातीर न्यू स्ट्रक्चर म्हणटा एरिया ऑक्युपायड बाय द स्ट्रक्चर डायमेंशन तेजें आसा पय न्ही तो स्कॅच पळय आतां हांवें हेजेर काडलेलो आसा तो हांव फेर करतलो पळय हो कळ्ळें सर्वे नंबर 62/1 देवळवाडा मटेरियल यूज तुवें तें येतलें हें करपाक स्ट्रक्चर तें बांदपाक कितें कितें यूज केलां एक थंय मदीं तुवें फिऱ्यांनी बांदून काडला म्हणून तेका लॅटराय स्टोन आसा सिमेंट आसा सँड आसा कळ्ळें सँड म्हणजे रेंव एजबेस्टस शीट्स म्हणजे तेजे सिमेंटाचे पत्रे घातल्या पयलीं तेका एजबेस्टस शीट्स म्हणजे शीट्स म्हणटात आनी त्या शिवाय तुवें प्लस पत्रे घातले जे आय पायप यूज केल्या उरपाक प्लस वयल्यान चॅनल घातले एक्सेट्रा वयले हें कशें हें केलें तुवें वयल्यान कवर कितें केलां एजबेस्ट म्हणल्यार शिमिटाचे जे पत्रे घातल्या पळय न्ही आनी हेजे लोखणाचे पत्रे आसात ते दोनी हे आसात एज ए सेक्रेटरी ह्या पंचायतीचो हांव हांगा तूं इन्स्पेक्शन आयला हांव तुका विचारतां तूं हें जें परत एकदां विचारता हांव तुवें हें जें कितें बांदलां पळय न्ही तें तुवेंच बांदलां न्ही आं हय तुवें हेका पंचायतीच्यान कसलेंच परमिशन घेतलां बांदपाक ना हांव तुका विचारतां आनी तूं म्हाका जेन्ना पळय ना म्हाका सांगता हो रिपोर्ट आसा जो हांवें इंग्लिशीन बरयला तो तुका कोंकणी वाचून सांगलो आनी तुका जेन्ना तो समजलो त्या वेळारूच थंयचें सायन कळ्ळें तुमकां परत जर आनी डावट आसा जाल्यार तुवें हें पळोवपाक शकता तूं कोणाक दाखोवपाक जाय पुलीस कार्ड मातशें आनी पुलीस कार्ड आधार कार्ड बी कितें आसा आं तेजी एक दिवप तुमी म्हाका आसतलो स्कॅच आसा हांगाच काडूं काय तुमी एक काम करात नाजाल्यार तूं एक तेजेर स्कॅच काडलो पळय न्ही तेजेर सायन मार फाल्यां फाल्यां हांव ती हेवूय केलें म्हणून Thank you.
फोटो मार मीटर मुखार 6.3 जो तो राजू को मुखाले 6 मीटर स्लैब हेलो हाँ सद इंस्पेक्शन आसा हेजी तुका कॉपी मेळटली रोखडीच आतां आमची पंचायत मिटींग जाल्या नंतर नेक्स्ट कारवाय जातली तेजे पयलीं तुका कितें डिसिजन घेतलें घे कळ्ळें पंचायतीन मोडी फाल्यां तेजो मागीर सगळो कितलो खर्च आसा तो आनी तुका तें काडून बीन दिवपाचें ना आमी कळ्ळें वेवस्थीत कितें करपा तें कर तुगेलें तुका जर तें जाय जाल्यार सामान करून तिवूय मागा तेंचे मनीस हांगा कितके रावता पळय तेचे सगळे वीथ फोटो तेका कितले रावता भितर टोटल 8 जाण 3 जाणांचे वोटींग कार्ड आसा आनी बाकीच्यांचे वोटींग कार्ड ना सो 5 जाणांचे आय डी प्रूफ वीथ पोलीस वेरिफिकेशन सगळे दी 5 जाणांचे ना आता जाल्यार फक्त दाखय हे पंचायतीचो मेंबर मेंबर म्हणून हांव उलयता मेंबर म्हणून उलयता अभी लाओ ना क्या प्रॉब्लम है हाँ उन लोग का पॉकेट है वो लेके गया पुलिस का उनका जेब में रहता है किसके जेब में रहता है हमने लगता नहीं कोड है तो फोटो मार के देता है व्हाट्सएप पे राज्य पब्लिक कोड आ देंगे तीन चीजें आ जाती है व्हाट्सएप कर के फाइल आ जाएगा अभी कितने का है पुलिस कार्ड कितने का है अभी उनका लेके आओ कौन गया वो छोड़ो कौन कितना लोग घूमने गया पांच ही लोग पांच भी लोग घूमने गया एक दो अरे उनको बोलो व्हाट्सएप करने को एक दो तीन 4 जन मरे 5 जन बोंगे राम डर 9 जन हम डर शाले हाँ वाट बजे तो आते अब है आम का काबर करूंगे ले आप ओपा
रोहन आमी रोहन आमी इन्स्पेक्शनाक गेल्ली पळय ल्हान ल्हान भुरगीं सुद्दां आसली हांगा म्हणल्यार तेंचीच भुरगीं ती पण हे करताली कितली हाडल्या तेंच्यानी कांयच ना तो म्हणटा कितें पांच जाण भोवंक गेल्या आनी चौग जाण ती आतां हांगा राव णव जाण जाली मरे तो आठ जाण म्हणटा पांच जाण भोवंक गेला म्हणटा तो बंद करो।